वर्धा जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंते पेंदे हे सातत्याने वादग्रस्त राहिले आहेत. अनेकदा त्यांच्या आर्थिक देवाणघेवाणांविषयी बातम्या प्रकाशित झाल्या व तक्रारी देखील झाल्या, परंतु जिल्हा परिषदेचे सीईओ मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नसल्याने पेंदे साहेबांचा देवाणघेवाणीचा व्यवसाय मात्र मोठ्या जोमाने सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकतच ग्रामपंचायत इंजापूर जामठा येथील शाळा दुरुस्तीचं काम 9,39,800 रुपयांचं कंत्राट मात्र परस्पर पेंदे यांनी देऊन नागरिकांमध्ये अनेक चर्चेला उधाण आलंय. याचा आढावा आमचे विभागीय संपादक निलेश पिंजरकर यांनी घेतलाय. जाणून घेऊयात. मी आता आहे वर्धा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर. जिल्हा परिषद कार्यालयामध्ये बांधकाम विभाग जिल्हा परिषदचे सर्वाधिक बांधकाम विभागाचे कामे ते ग्रामपंचायत लेवलला जाऊन त्यांचं टेंडरिंग होऊन मोठ्या मोठे विकासाचे कामे होतात, परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये अनेकदा वादग्रस्त असणारे अभियंते पेंदे साहेब मात्र परस्पर टेंडर करण्याचे प्रकार सातत्याने पुढे येत आहे. आत्ता नुकताच काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत इंजापूर जामठा यामध्ये 9,39,800 रुपयाचा शाळा दुरुस्तीचा एक कॉन्ट्रॅक्ट आला होता आणि त्यावर ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पत्र देऊन ग्रामपंचायत लेवलला ते काम देऊन सुव्यवस्थित शाळेचं काम व्हावं या अनुषंगाने ग्रामपंचायतींनी मागणी केली होती, परंतु पेंदे साहेबांनी कुठेही विचार न करता परस्पर एका कॉन्ट्रॅक्टदाराला आर्थिक देवाणघेवाण करून दिल्याचेही नागरिकात बोलल्या जात आहे. आपल्यासोबत आहे ग्रामपंचायत इंजापूर जामठाचे सरपंच दीपक भाऊ तपासे साहेब. सर, काय झाला आहे नेमका प्रकार? आपल्या ग्रामपंचायत लेवलवर कामे मिळावीत याआधीसुद्धा जिल्हा परिषद लेवलचे कामे झाली तर ते निकृष्ट दर्जाचे आणि ग्रामपंचायतला म्हणजे धारेवर धरण्यासारखी कामे झालेली होती, त्यामुळे माझी बदनामी होत होती. मी वारंवार या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून आता हे काम ग्रामपंचायत लेवलवर घेऊन आपल्या देखरेखीत अति उत्तम करायचे असे ठरवले असता आम्ही आमचा ठरावसुद्धा दिला की हे काम जे शाळा दुरुस्तीचं होतं 9,39,800 रुपयाचं ते आमच्या ग्रामपंचायत लेवलवर आम्ही करण्यास तयार आहे असा ठराव दिला होता. याला दुर्लक्षित करून हे काम परस्पर देण्यात आलं, त्यामुळे आमच्या ग्रामपंचायत बॉडीची तीव्र नाराजी आहे आणि यामुळे त्या गावाच्या विकासाला बाधा होत आहे हे नक्कीच. तुमची आता जे सीओ साहेब आहे यांना काय मागणी आहे की यांनी काय करावं? की साहेबांनी लक्ष घालून यामध्ये हे कामं जे बाहेर दिलेली आहेत ते पूर्ववत ग्रामपंचायत लेवलवर देण्यात यावी, जेणेकरून आम्ही आमचं लक्ष घालून योग्य माणसाला काम देऊन आमचं लक्ष देऊन आम्ही काम पूर्ण करून घेऊ. नक्कीच एक कार्यारंभ आदेश पारित झाला होता जिल्हा परिषद बांधकाम विभागातून 18/4/2023, परंतु तो त्या कागदावर सही न करता परस्पर आत्ता नुकत्या 1 ते 2 दिवसाआधीच त्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला, असं का झालं? पेंदे साहेब नेमके असे का करतात? निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.